कोरोनाचा फास दिवसेंदिवस आवळत असताना अलीकडे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या लोखंडवाला स्थित ग्रीन एकर्स मधील घरात काम करणारी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. ही व्यक्ती म्हणजे बोनी कपूर यांच्याकडे काम करणारा एक घरगडी. गुरुवारी रात्री बोनी कपूर यांच्या घरी काम करणारे आणखी दोन नोकर कोरोना पॉझिटिव्ह आढळले. बोनी यांच्या घरी काम करणाऱ्या आणखी दोघांना कोरोनाने ग्रासल्याचं स्पष्ट आहे. धक्कादायक म्हणजे या दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे आणि उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. घरी कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती बोनी कपूर यांनी खुद्द दिली होती. आम्ही मेडिकल टीमने दिलेल्या निर्देशांचं व सूचनांचं काटेकोरपणे पालन करत आहोत. महाराष्ट्र सरकार व बीएमसीने तातडीने पावलं उचलले त्याबद्दल मी आभारी आहे. आम्ही सूचनांचं पालन करत आहोत. आमच्या घरी काम करणारा चरण लवकरच बरा होईल असा मला विश्वास आहे. माझी मुलं ठीक आहेत, माझा अन्य स्टाफही ठीक आहे. आत्तापर्यंत आमच्यात कोणामध्येही कोरोनाची लक्षणं नाहीत. महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊनच्या आधीपासूनच आम्ही आमच्या घरात आहोत, आम्ही घराबाहेर गेलोच नव्हतो, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कुठल्याही अफवा पसरू नये यासाठी मी स्वतः याबद्दल माहिती देतोय, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं होतं. दरम्यान बोनी कपूर यांच्या घरी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती, पण त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. बोनी कपूर अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहतात. नोकर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर जान्हवीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यावेळी घरात राहणं हाच आमच्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे, सर्वजण सुरक्षित राहा, असं तिने लिहिलं होतं. यावर अभिनेता कार्तिक आर्यन यांनीही कमेंट केली होती. योग्य वेळी कृती केल्याबद्दल तुमचं कौतुक करावंच लागेल, जागरूक असणं हे महत्त्वाचं आहे, असं कार्तिकने आपल्या कमेंटमध्ये लिहिलं होतं.